अनुमोदनाचा कार्यक्रम ठेवला. मामाला फोन केला, म्हटलं मामा तुम्हाला यायचं आहे. मामाने मोठी गायिका आहे की छोटी गायिका आहे हे न बघता एक कलाकार आता कुठेतरी वाढलेला आहे आणि त्यासाठी मामा आजारी असून देखील त्यांना स्पीकरचा त्रास होत होता, कानात गोळे घालून मामांनी माझ्या स्वप्नाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे असे मामा ते म्हणजे विश्वनाथ मंगेशकर. आणि म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष द्यायचं आहे.
Oh,